स्वामी इलेवन कॅप्टन कृपया स्टेजपाशी यावे. स्वामी इलेवन गणेश गणेश यांनी स्टेजपाशी यावे. एमसीसी मायनाकवाडी दिवाकर गोलंदाजीला आले आहेत. एक धाव मिळालेली आहे अभिषेक यांना. दोन चेंडू एक धाव. पुल्या चेंडूवर दोन धाव मिळालेले आहेत. एक धाव पुल्या चेंडूवर एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झाली आहे दोन. पुल्या चेंडूवर एक धाव. धाव संख्या झाली आहे तीन. पुल्या चेंडूवर दोन धाव मिळाले. एकूण धाव संख्या झाली आहे पाच. दिवाकरांनी आपल्या पहिल्या षटकात पाच धावा दिलेल्या आहेत. पुढील गोलंदाज आलाय अनिकेत. एक धाव पहिल्या चेंडूवर एक धाव जी घेतलेली आहे. धाव संख्या झाली आहे सहा. नो प्लस वन. धाव संख्या झाली आहे आठ. पुल्या चेंडू पंचाने व्हाईट बॉल दिलेला आहे. धाव संख्या नऊ. पुल्या चेंडू नो बॉल दिलेला आहे पंचाने. नो प्लस वन. धाव संख्या झाली अकरा. धाव संख्या झाली अकरा. पुल्या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे. धाव संख्या झाली आहे बारा. पुल्या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे. धाव संख्या झाली आहे तेरा. नऊ. पुल्या चेंडू नो बॉल म्हणून पंचाने डिक्लेअर केलेला आहे. धाव संख्या झाली आहे पंधरा. दोन षटक पंधरा धावा.
नाव काय? पुढील गोलंदाज आहे कल्पेश. दोन षटका 15 धावा. कल्पेशच्या चेंडूवर फलंदाज चकला आहे, त्याच्या बॅटला कट लागला. यशिरसा चेंडू पकडताला नाही आणि तो चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला. एक त्याला धावसंख्या मिळालेली आहे, धावसंख्या झाली आहे 16. पुला चेंडू पंचाने 9 मुसा दिलेला आहे, धावसंख्या झाली आहे 17. धावसंख्या झाली 17. पुढच्या चेंडू परत पंचाने 9 दिला आहे, 9+2, धावसंख्या झाली आहे 20. धावसंख्या झाली आहे 20. पुढल्या चेंडूवर 2 धावा मिळालेल्या आहेत, धावसंख्या झाली आहे 22. उत्तरेचा फटका, उत्तरेचा क्षेत्ररक्षण. हा चेंडू डाव डॉट गेलेला आहे. पुढील चेंडू पंचाने 9 दिलेला आहे, 9+2, 3 धावा मिळालेल्या आहेत, धावसंख्या झाली आहे 25. पुढील चेंडूवर 1 धाव घेतलेली आहे, धावसंख्या झाली आहे 26. धावसंख्या झाली 27. धावसंख्या 27 झालेली आहे, 28 जिंकायला पाहिजे. हॅलो, सामना नंबर 10 MCC मायनाकवाडी वर्सेस स्वामी 11 यांच्यामध्ये स्वामी 11 यांनी टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजी घेतलेली आहे. धावसंख्या 27 झालेली आहे, 28 धावसंख्या जिंकायला पाहिजे. फलंदाज करतील त्यांना 28 धावसंख्या कंपल्सरी आहे. दोन्ही अनिकेत आघाडीचे फलंदाज मैदानात आले आहेत. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो तो अनिकेत आणि गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तो अनिकेत. दोन्ही अनिकेत आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. सामना विजयी करण्यासाठी 28 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. सुरू असलेला सामना ब्राह्मणदेव फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहिजे आणि साईनाथ BPL गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो तो अनिकेत. पहिला चेंडूचा सामना करेल तो अनिकेत आणि गोलंदाजी मार्कवरही आपल्याला पाहायला मिळतो तो गोलंदाज ऋषभ. पहिला चेंडू अनिकेतसाठी. एक नामवंत खेळाडू अनिकेत आपल्याला फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर ऋषभ.
डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांना विनंती की सामना सुरुवात करायची आहे. बामनदेव संघाला सामना विजयासाठी 28 धावांची गरज, तसेच सामना रोखण्यासाठी साईनाथ बीपीएल संघाला सामना विजयी करण्यासाठी रोखून धरायच्या धावा आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाज ऋषभ गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षण सजवताना ऋषभ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीवर अनिकेत पहिला चेंडूचा सामना करतोय. पहिला चेंडू ऋषभच्या अनिकेतसाठी आणि पहिला चेंडू नो बॉल पंचांकडून. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक धाव. दुसरा चेंडू, पहिला चेंडू सुंदरसा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आणि हा आत्महत्या रन आउट. पहिला गडी बाद अनिकेतच्या स्वरूपात आपल्याला बामनदेव संघाला पाहायला मिळाला. तो पहिला गडी बाद एक धावा एक गडी बाद. दुसरा फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. ते फलंदाजाचं नाव सुशील. फलंदाजी मार्कवर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. सुशील स्ट्राईकला पाहायला मिळतो. अनिकेत ऋषभ सुंदरसं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू ऋषभ याचा अनिकेतसाठी. सुंदर असा टॅप त्यावर घोषित धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोन धावा. दोन चेंडू दोन धावा एक गडी बाद. सुंदर असा फटका त्यावर चार 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 धावा. सुंदर असा फटका अनिकेतचा. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती सहा धावा. तीन चेंडू सहा धावा. ऋषभला कुठेतरी रन्स रोखावे लागतील. चौथा चेंडू नो बॉल पंचांकडनं नो बॉलचा इशारा. नो बॉल. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच बॉल काउंट आहे, माफ करा बॉल काउंट आहे. सहा धावा. कृपया विनंती आहे की कोणी बाहेरून आपला डिसिजन कळवू नका. फलंदाज सुशील आपण आपला डिसिजन कळवायचा नाही. रिव्ह्यू व्हाईट चेंडूचा रिव्ह्यू घेण्यात आला आहे. व्हाईट चेंडूचा रिव्ह्यू. व्हाईटचा 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 एकच रिव्ह्यू घेतला जाईल. व्हाईटचा अदर नोचा आणि व्हाईटचा रिव्ह्यू इथे घेतला गेलाय. धावसंख्या झाली आहे ती सहा धावा. नो चेंडू रिव्ह्यू सक्सेसफुल. नो चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोचते ती सात धावा. पण फलंदाजांना आणि फलंदाजी टीमला एक विनंती आहे की आपण आपले निर्णय कळवायचे नाही आहेत. अंपायर आपले निर्णय कळवतील. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे सात धावा. चार बॉल एक चेंडू शिल्लक. सहा धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती सात धावा. चार चेंडू सात धावा. चार चेंडू सात धावा. धावसंख्येत भर आणि आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज अनिकेत. गोलंदाजी मार्कवर ऋषभ. शेवटचा चेंडू आणि सुंदर असा फटका त्यावर एक धाव घोषित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरची समाप्ती. समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आठ धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आठ धावा. सुंदर अशी फलंदाजी पार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. दहा चेंडूमध्ये
माझ्या मते 20 धावांची गरज असेल. 10 चेंडू 20 धावांची गरज बामनदेव संघाला इथे सामना विजयी होण्यासाठी. गोलंदाजाचं नाव कृपया प्रफुल. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तो प्रफुल आणि फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो सुशील. सुशील फलंदाजी मार्कवर पहिला चेंडूचा सामना करताना सुशील आणि पहिलीच गोलंदाजी. नो नो बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा. नो बॉल. पंचांकडनं दुसराही नो बॉलचा इशारा. धावसंख्या भाऊ धाव धाव धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. दोन्ही चेंडू खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतात ते प्रफुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10-0. संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रफुल. जरा गोंधळत आहे. संघ त्याला साथ देत आहे. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो तो सुशील. एक नामवंत फलंदाज माहिम विभागातील एक नामवंत फलंदाज सुशील फलंदाजी मार्कवर पहिला चेंडूचा सामना करील. सुंदर असा फटका त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे ती 10 धावांवर. सुंदर असा फटका त्यावर सुद्धा सुंदर असा चेंडू. निर्धाव धाव. धावसंख्या स्थिरावली आहे ती 10 धावांवर. तिसरा चेंडू प्रफुलेचा सुशीलसाठी. सुंदर स्टेप आउट होऊन त्यावर सुद्धा सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे ती 10 धावांवर. आता अनिकेत सुशीलला काहीतरी मार्गदर्शन करतोय. पाहूया अनिकेत सुशीलमधील हा मार्गदर्शनाचा फायदा होतोय का. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षित आपल्याला पाहायला मिळते प्रफुलद्वारा. 3 चेंडू झालेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावली आहे 10 धावांवर. वाईट बॉल. धावसंख्या भर. धावसंख्या जाऊन पोचली ती 11. सुंदर वाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचली ती. रिव्ह्यूची मागणी वाईटसाठी असेल हा रिव्ह्यू. रिव्ह्यूची मागणी. धावसंख्या झाली आहे ती 12. कृपया आपण तिकडे थांबायचं. पंच आपला निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच कळवतील. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचली ती 12. वाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आला आहे. बामनदेव संघाला सामना विजयासाठी आता 18 धावांची गरज. व्हाईटचा निर्णय इथे देण्यात आला. व्हाईट बॉल. स्वैर चेंडू. क्रिकेट नियमांकातला 52वा हा नियम. स्वैर चेंडू. व्हाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 13 धावा. दोन चेंडू शिल्लक. धावसंख्या भर. धावसंख्या 12 धावा. सुंदर फटका त्यावर 2 धाव घोषित स्वरूपात. धावसंख्या धावते ती 14 धावांवर. शेवटचा चेंडू शिल्लक प्रफुलेच्या गोलंदाजी मधला आणि सामना करतोय तो सुशील. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 14. सामना करतोय सुशील 14 धावांवर. सुंदर असा टॅग त्यावर 2 धावा घोषित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हरची समाप्ती. समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरवली आहे ती 16 धावांवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बामनदेव संघाची धावसंख्या 16 धावा. शेवटचा षटक. हानामारीचं षटक. 5 चेंडूत 12 धावांची गरज. शेवटचं षटक. हानामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. बघूया संघाचं हे शेवटचं षटक. घेऊन आलाय तो गोलंदाजाचं नाव अभिषेक. संघाने मला इथे का बोलवलंय आणि मी त्याचं प्रात्यक्षिक नक्कीच दाखविण्यासाठी शेवटचं षटक हानामारीचं षटक घेऊन आलाय तो अभिषेक. आणि फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो एक नावाजलेला माहीम विभागातील खेळाडू अनिकेत. शेवटचं षटक. पहिला वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो अभिषेक. पहिला चेंडू त्यावर सुंदर असा क्षेत्ररक्षण. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचली ती 2 धावा आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 18. 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची गरज. हानामारीचं षटक अनिकेत फलंदाजी मार्कवर. आणि
आणि आणि पंच आपला निर्णय कळवतील, पंच आपला निर्णय कळवतील. पंचांनी हा रिव्ह्यू घेतला आहे, पंचांकडनं हा रिव्ह्यू घेण्यात आला आहे. एक नावाजलेला फलंदाज आणि नावाजलेला गोलंदाज आमने सामने आपल्याला पाहायला मिळते. तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना अभिषेक आपल्या संघासाठी धावा अक्षरशः त्यांनी रोखून धरल्या आहेत आणि फलंदाजीवर आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी अनिकेतचा जोरदार प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आपला निर्णय कळवतील आणि धावा हॅलो धावा सामना MCC मायनाकवाडी वर्सेस स्वामी इलेवन. स्वामी इलेवन यांनी टॉस जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे. त्या पुढील 11वा सामना आहे साईनाथ क्रिकेट क्लब BPL आणि साईराम. येस ओ यू टी फलंदाज बाद दुसरा झटका अनिकेतच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट गोलंदाजी अभिषेक याची मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज गोलंदाजीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक याला मिळताना. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल, तो फलंदाजाचं नाव तीन चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो तर कल्पेश आणि गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तर अभिषेक. सामना चुरशीचा आहे, तीन चेंडू 10 धावांची गरज. सुंदर फटका, त्यावर 2 धाव घोषित स्वरूपात. गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोचते ती 20 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज. 2 चौकाराचा हा सामना स्टेप आउट जाऊन खेळला आणि घोषित स्वरूपात 2 धावा 22 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. अभिषेक आणि राग काढलाय, सामना विजयी झालाय तो. BPL संघ साईनाथ क्रिकेट क्लब BPL संघांनी कृपया स्टेज विजेत्यांचे अभिनंदन आणि हरलेल्यांचे आभार. हॅलो, पुढील सामना 10वा सामना आहे